दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना लागू करणार असून पशुधन जगवण्यासाठी चारा कमी पडू देणार असल्याचं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून पशुधन जगवण्यासाठी चारा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. रोटरी पुणे, NGO फेडरेशन, मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित दुष्काळ निवारण परिषद व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, त्याचबरोबर हणमंतराव गायकवाड, शांतीलाल मुथा, किरण जोशी, शेखर मुंदडा आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महेश कराड यांना कृषी संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महादेव जानकर म्हणाले, राज्यात सांगली, कोल्हापूर, पुणेसह बिकट दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील 200 वर तालुके आणि सुमारे 2.5 कोटी पशुधन अडचणीत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने 7,500 कोटींची तरतूद केली. टँकर, चारा यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. चारा निर्मितीसाठी गायरान जमिनीचा वापर करण्यात येत आहे.